त्यांचे मत स्पष्ट करा. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपणविक्या म्हणत. कारण गावात आलेला माणूस स्वतःच्या बोलण्याने गावकऱ्यांना गुंगवून टाकायचा आणि गावकरी त्याने वर्णन केलेल्या प्रांतात स्वतःला सामावून टाकत, जणू काही आपण स्वप्नच बघत आहोत असे त्यांना वाटायचे. म्हणून गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपणविक्या म्हणत. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश: गावात जाणे, तिथल्या लोकांना एकत्र जमवणे, त्यांच्याशी बोलणे, आपले अनुभव, आपल्याजवळचे ज्ञान इतरांना सांगणे व दुसऱ्याच्या आनंदात स्वतः आनंदी होणे, हाच स्वप्नविक्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता. स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्याच्या आधारे वर्णन करा. पेहराव: तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, असा त्याचा पेहराव होता. त्याचे बोलणे: स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या बोलण्यामध्ये गंमत असायची, कुतूहल असायचं. तो आपल्या बोलण्याने लोकांना तल्लीन करायचा. लोक त्याने वर्णन केलेल्या गावात मनाने भटकून जायचे, इतके हुबेहूब वर्णन स्वप्न विकणारा माणूस स्वतःच्या बोलण्यातून करायचा.